हो, संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय आश्रम व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था याविषयी संस्कृत आणि भारत विद्याचे विद्वान डॉक्टर श्रीनंद बापट यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत श्रोतेहो नमस्कार संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार श्रोतेहो आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत प्राचीन भारतीय सामाजिक संस्थांविषयी मागच्या भागात आपण वर्णधर्माविषयी जाणून घेतलं आजच्या कार्यक्रमात विचार करूया आश्रम व्यवस्थेचा आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा निमंत्रित आहेत डॉक्टर श्रीनंद बापट डॉक्टर श्रीनंद बापट हे पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतविद्यांचं अध्यापन करतात आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे ते क्युरेटर आणि रजिस्ट्रार आहेत बापट सर आपल्या भारतात चार आश्रम आणि अगदी व्यवस्थित विभागणी होती हो तर त्याच्याविषयी सविस्तर आज आम्हाला सांगाल का हा एक गंमत सांगतो तुम्हाला आश्रम असं म्हटल्यानंतर त्यांची संख्या चार होती आणि ब्रह्मचार्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास असा त्यांचा क्रम होता हे साधारणपणे सगळ्यांना माहिती असतं आजपर्यंत मी जेवढ्या लोकांना विचारलं तेवढ्या सगळ्या लोकांना ते माहिती असतं आता ब्रह्मचारी आणि गृहस्थ हे दोन आश्रम आपल्याला सहजपणे समजण्यासारखे आहेत ते जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात असं म्हणायला काही हरकत नाही वानप्रस्था आणि संन्यास हे फार थोड्या लोकांच्या आयुष्यामध्ये येत असताना सुद्धा लोकांना या आश्रमांची माहिती असते याचं मला नेहमी आत्तापर्यंत नवल वाटत आलेलं आहे <laughs> आता मुळात आश्रम म्हणजे काय तर आश्रम याचा अर्थ काही वेळेला लोकांना असं वाटतं की आराम करण्याची जागा किंवा काहीतरी सुखात काळ घालवण्याची जागा वगैरे तर प्रत्यक्षामध्ये जर तो धातू आणि त्याची व्युत्पत्ती बघितली तर अगदीच उलट परिस्थिती आहे म्हणजे आ आ म्हणजे समंतात समंतात म्हणजे सगळ्या बाजूंनी सगळ्या प्रकारचे असे श्रम जिथे करावे लागतात अशा प्रकारचे कष्ट प्रयत्न जिथे करावे लागतात ते म्हणजे आश्रम त्यामुळे आश्रम ही आरामात काळ घालवण्याची जागा नसून ती अत्यंत कष्ट करण्याची आणि प्रयत्न करण्याची अशी जागा आहे हा पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा आता आपण माणसाच्या आयुष्यातल्या अवस्थांविषयी बोलत असल्यामुळे खूप श्रम करण्याचा काळ आहे असं आपण म्हणूया त्या बाबतीमध्ये आता एक साधी गोष्ट पहा की मी मगाशी सांगितलं तसं की आश्रम चार असतात आणि त्यांचा क्रम ब्रह्मचार्य गृहस्थ वानप्रस्थ संन्यास हा सगळ्यांना अगदी तोंडपाठ असतो आणि मग जर विचारलं पुढचा प्रश्न की काय हो साधारणपणे या आश्रमांचा प्रत्येकी काळ काय काय असेल माणसाच्या आयुष्यातला तर असं एक सर्धोपट उत्तर दिलं जातं की पहा साधारणपणे पंचवीस 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 वर्ष असं असायला पाहिजे म्हणजे एकूण शंभर वर्ष माणसाचं आयुष्य आहे तर तो तसा असायला पाहिजे असं गृहित धरलं जातं म्हटलं जातं हे काही चूक नाहीये पण आता परिस्थिती अशी आहे पहा की माझ्या माहितीप्रमाणे सध्या भारतातल्या व्यक्तीचं सरासरी आयुर्मान हे बासष्ट वर्षाचं आहे आणि भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याच्यानंतरच्या जनगणनेमध्ये ते सरासरी आयुर्मान हे साधारणपणे बत्तीस तेहतीस वर्षाचं होतं म्हणजे अर्थात त्यातले मृत्यू आणि गर्भामध्ये मृत होणारी बालक किंवा बालमृत्यू हे जर सोडून दिले तर ते सरासरी आयुर्मान हे फार फार तर चाळीसपर्यंत जात असे आता जर आपण अशी कल्पना केली की चार की हो, हो, तर तर गुरहस्ता गुरहस्ता हो, आश्रम आहेत आणि प्रत्येकी पंचवीस वर्ष आहेत तर सरासरी आयुर्मानच जर चाळीस असेल तर गृहस्थ गृहस्थाश्रम त्या माणसाच्या आयुष्यामध्ये येईल पुढचे हो, आश्रम येण्याचा ये मुद्दाच येत नाही असं असताना सुद्धा ही पद्धत का निर्माण झाली आणि का टिकली आणि प्रत्येकाला एवढी का माहिती आहे हेही पाहायला पाहिजे आता ती केव्हा सुरू झाली हे पाहायला पाहिजे गोष्ट अशी आहे की साधारणपणे ब्रम्हचार्य आश्रमामध्ये जीवनाला आवश्यक असणारं शिक्षण घ्यायचं गृहस्थाश्रमामध्ये विवाह करून संसार थाटायचा मग काय मुलं बाळ होतील वगैरे मग त्यानंतर घरापासून दूर जायचं म्हणजे वानप्रस्थ आणि मग सर्वसंग परित्याग करायचं म्हणजे संन्यास अशी आपली त्याच्या संदर्भातली कल्पना आहे ही जी चार आश्रमांची सगळी कल्पना स्पष्टपणे मांडलेली आपल्याला दिसते ती सूत्रग्रंथांमध्ये मांडलेली दिसते त्याच्या आधी वैदिक संहितांमध्ये म्हणा किंवा ब्राह्मण ग्रंथांमध्ये किंवा आरण्य कुपनिषदांमध्ये आपल्याला शब्द येतात वैखान असं असा शब्द येतो म्हणजे संन्यासी वगैरे अशा अर्थाचा शब्द येतात परंतु चार आश्रमांची सुस्पष्ट कल्पना मांडलेली आपल्याला दिसते ती सूत्रग्रंथांमध्ये म्हणजे धर्मसूत्रांमध्ये विशेषतः म्हणजे साधारण इसवी सणाच्या पूर्वी पाचव्या शतकाच्या आसपास किंवा सहाव्या शतकाच्या आसपास आता अशी कल्पना मांडावी लागावी याचं कारण काय होतं तर गोष्ट काय झाली होती की ब्राह्मण ग्रंथांच्या अनुषंगाने आणि यजुर्वेदाच्या सुद्धा अनुषंगाने यज्ञ धर्म हा फार विस्तारलेला होता आणि अगदी रोजच्या अग्निहोत्रापासून ते अडीच अडीच वर्ष चालणाऱ्या राजसूय यज्ञापर्यंत आणि कदाचित त्याच्याहीपेक्षा अधिक मोठे असे अनेक यज्ञ हे प्रचारात आलेले होते मग त्याचं एक प्रकारचं आवडंबर हे माजलेलं होतं त्याच्यामध्ये पशुहत्या ही होत असे आणि अर्थातच हे सगळं निरर्थक आहे याची काही आवश्यकता नाही किंबवना यातून काही साध्यच होण्यासारखं नाही आहे किंबहुना हे पाप आहे असं म्हणणारा सुद्धा एक मोठा वर्ग हा समाजामध्ये होता मग तो जसा वेदाच्या उपासकांमध्ये होता तसाच वेदाच्या उपासकांच्या बाहेरही होता म्हणजे आरण्यक विशेषत आणि उपनिषद यांनी सांगूनच ठेवलेलं आहे की हे यज्ञ वगैरे तुम्ही करताय ते अर्थ नाहीये मग त्याचबरोबर जे नंतरच्या चारवाकाच्या विचारांशी जवळ जातील अशा विचारांचंही काही पंथ हे निर्माण झालेले होते किंवा आता मखली गोसाल ह्याचा पंथ होता अजित कंबलीचा एक हो पंथ होता असे वेगवेगळ्या प्रकारचे संन्यासी पंथ हे त्यावेळेला निर्माण झालेले होते आणि त्याचबरोबर मग जे नंतरच्या काळात फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांचा विस्तार झाला ज्यांचं तत्वज्ञान हे अत्यंत प्रभावी होतं आणि पसरलं असे दोन महत्त्वाचे पंथ म्हणजे जैन आणि बौद्ध हे सुद्धा साधारण या काळामध्ये निर्माण झाले किंवा पुढे आले आता या सगळ्या पंथांचं किंवा ना खरं सांगायचं झालं तर कुठल्याही संघटनेचं एक धोरण असतं जास्त जास्त ते धोरण काय असतं की जास्तीत जास्त लोकांनी त्या संघटनेच्या कामासाठी सर्व वेळ द्यावा आणि सर्व लोकांनी जास्तीत जास्त वेळ द्यावा त्यामुळे कुठल्याही संघटनेला विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ते किंवा प्रचारक हे लागतात तर ते जसे आत्ताच्या संघटनांना ला लागतात तसेच ते प्राचीन काळातही लागत होते ती काही पद्धत बदललेली नाही त्यामुळे मग हे जे सगळे संन्यासी पंथ होते किंवा जे बौद्ध संघ होते जैन संघ होते तर त्याच्यामध्ये पूर्ण वेळ एक प्रकारे भिक्षू किंवा श्रमण किंवा संन्यासी हे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारायला सुरुवात केली अर्थातच ज्यांनी ही सुरुवात केली त्या सर्व मंडळींचं व्यक्तिमत्व हे अत्यंत आकर्षक असं होतं त्यांचं तत्वज्ञान अत्यंत प्रभावी होतं मांडणी ही अत्यंत परिणामकारक असायची तर त्यामुळे त्यांच्याकडे लोक आकर्षित व्हायचे आजही होतात असं काही नाही म्हणजे वे वेगवेगळ्या वे संघटनांच्या मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते हे आजही जात असतात हे आपल्याला माहिती आहे फक्त त्यावेळेची स्थिती अशी होती की सहसा एकदा तो माणूस भिक्षू म्हणून किंवा श्रमण म्हणून दाखल झाला किंवा संन्यासी म्हणून दाखल झाला तर त्याला परतीची वाट ही असावी की नाही याचं उत्तर बहुतांशाने ती नसावी नसा असं होतं आता स्थिती अशी आहे की आश्रमामध्ये एखादा मुलगा हा काहीतरी शिकतोय आणि त्याचं वय काहीतरी समजा पंधराच्या आसपास आहे तर त्यावेळच ते कर्त्या पुरुषाचं वय मानलं जात असे आणि मग असाच जर तो कोणाच्या संपर्कामध्ये आला एखाद्या मोठ्या थोर संन्यासाच्या किंवा आणखी बुद्धासारख्या किंवा महावीरासारख्या एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या संपर्कात तो आला आणि आकर्षला गेला तर तो संन्यास घेईल म्हणजे थोडक्यात तो समाजापासून लांब जाईल मग आता कुठल्याही संघटनेला कार्यक्षम आणि बुद्धिमान असे कार्यकर्ते लागतात तर त्यामुळे तो तसा असेल तर तो तिथे निश्चितच स्वीकारला जाईल oh. तो तिथे स्वीकारला गेला की त्याचाच अर्थ बाकीच्या सर्वसामान्य समाजापासून तशा स्वरूपाचा hmm. चांगली क्षमता धारण करणारा एक व्यक्ती लांब जाईल हो oh. आणि मग तो काय करेल तो चिंतन करेल तो मनन करेल तो त्या संघाचं काम करेल पण त्याचं स्वतःचा उदरनिर्वाह हा भिक्षेवर होईल किंवा समाजावर अवलंबून होईल आणि समाजाच्या रोजच्या राहत गाड्यामध्ये तो काही काम प्रत्यक्षामध्ये करणार नाही उत्पादनाचं काही काम करणार नाही सेवेचं काही काम तो करणार नाही असं थोडक्यात होईल आणि मग आता पोषण हा आणि मग त्या कुटुंबाचंही एक प्रकारे त्याच्यातूनही एक अत्यंत चांगली व्यक्ती वजा होईल समाजातून एक व्यक्ती वजा होईल आणि हे थोड्या प्रमाणात चाललंय तिथपर्यंत ठीक आहे पण हे जर व्यापक प्रमाणात व्हायला लागलं तर समाजाचं फारच मोठं नुकसान होईल हे त्याच्यामुळे होईल किंवा समाजाचा गाडा अडून पडेल अशी गोष्ट ही लोकांच्या लक्षात यायला लागली त्याचा परिणाम असा झाला की ही व्यवस्था निर्माण झाली ठीक आहे संन्यास घ्यायचा आहे ना घ्या ना काही हरकत नाही पण काय सोडून जात आहे ते माहिती का तुम्हाला नाही माहिती मग ते आधी पहा ते अनुभवून पहा मग वाटलं तर घ्या संन्यास अशा प्रकारचा म्हणजे मागे एक जाहिरात होती त्याच्यात जा एक मुलगा एका स्टेशनवर जाऊन बसलेला असतो आणि त्याला तिथला जो छोटं स्टेशन असतं रेल्वे स्टेशन तिथला पोस्टमास्टर त्यांना त्याला घरी घेऊन येतो हो आणि घरी जिलबी तयार केलेली असते तो मुलगा अत्यंत खुशीने ती जिलबी खायला लागतो तर मग वडील त्याला विचारतात की अरे काय घर सोडून जायचंय का परत तर तो म्हणतो हां जाना आहे मग अभिनही तर हे जे जाना आहे मग नाही हे जे आहे ते म्हणजे आश्रम व्यवस्था आहे की तुम्ही ठीक आहे सगळं सोडून चाललंय मान्य आहे पण कशासाठी चाललायत आणि काय सोडून चाललंय याचा विचार करा आणि मग जा आणि <laughs> अर्थातच त्याही माणसाच्या व्यक्तीच्या आयुष्यात सुद्धा म्हणजे त्याला पंधराव्या वर्षी किंवा विसाव्या वर्षी जी प्रतिज्ञा तो घेऊन बाहेर पडेल ती त्याला त्याच्या वयाच्या तिसाव्या चाळीसाव्या पन्नासाव्या वर्षी झेपेल का हाही एक प्रश्न आहे आणि मग ती झेपली नाही आणि परत येण्याची सोय नसेल तर जो काही अनर्थ होईल तोही होऊ नये असा पण विचार हा या व्यवस्थेमध्ये केलेला आहे पण परिणाम काय आता पहा की सरासरी आयुर्मान माणसाचा आपण असं गृहित धरू की चाळीस आहे oh. तर मग तो वयाच्या साधारणपणे अठराव्या विसाव्या वर्षी ब्रह्मचर्याश्रम आश्रम सोडून गृहस्थाश्रमात जाईल hmm. आणि मग गृहस्थाश्रम संपता संपता तो वृद्धच झालेला असेल मग त्याच्यानंतर तो संन्यास घेईल का ही शक्यता सुद्धा लांब जाते त्यामुळे असं आहे पण त्याचबरोबर आता शंकराचार्य किंवा त्यांच्या पंथातली विचारातली माणसं आणखी इतर तशा संन्यासी पंथातली माणसं ही सुद्धा पुढे निर्माण होत राहिलेली आहेत बौद्ध भिक्षू निर्माण होत राहिलेले आहेत जैन साधूंची परंपरा चालू आहे आजही ह्या सगळ्या प्रकारची माणसं आपल्याला दिसतात आणि ती अत्यंत आदरणीय ही असतात <laughs> त्यांचे विचार फार उत्तम असतात ऐकण्यासारखे असतात पालनसुद्धा करण्यासारखे असतात आता मुद्दा असा आहे की आश्रमामध्ये त्या विद्यार्थ्यांनी त्याच्या जीवनासाठी आवश्यक असणारं असं शिक्षण हे त्यांनी घ्यायचं आहे मग ते वेदाचं शिक्षण असू शकेल मग त्याच्याबरोबर धनुर्विद्या ही असू शकेल किंवा आणखी इतर व्यावसायिक जे काही शिक्षण आहे ते असू शकेल व्यापाराचं शिक्षण असू शकेल अशा सगळ्या प्रकारचं शिक्षण हे आजच्या तुलनेत अनौपचारिकपणे आजच्या तुलनेत अनौपचारिकपणे पण त्यावेळेच्या दृष्टीने औपचारिकपणेच देण्याची अशी पद्धत होती आणि आपल्याला फक्त वेदाध्ययनासाठी करायचं एकच उपनयन माहिती आहे oh. पण तसं नव्हतं उपनयन हे प्रत्येक व्यवसायाचं स्वतंत्र उपनयन एक प्रकारे असायचं mm -hmm. आणि ते केलं जात असे म्हणजे क्षत्रियाचं उपनयन कशा पद्धतीने करायचं किंवा वैश्याचं उपनयन कोणत्या प्रकारे करायचं अशा प्रकारचे विधी हे आहेत आणि ते सांगितलेले आहेत असं आपल्याला दिसतं त्याचा संबंध फक्त वेदाच्या शिक्षणाशी नाही त्याचा संबंध प्रत्येक गोष्टीशी आहे असं आपल्याला दिसतं हा आता एक गोष्ट मात्र सांगितली पाहिजे की ही जी सगळी मी आता मांडणी सांगतोय ती मुख्यतः या तीन वर्णांनाच लागू होती शूद्र समाजाच्या बाबतीमध्ये मात्र ती मांडणी अशी लागू होत नाही ही मात्र स्थिती वस्तुस्थिती आहे आणि ती एक प्रकारची विषमता दर्शवणारी अशी स्थिती आहे ही शंका नाही आता ब्रह्मचार्याश्रमामध्ये त्यांनी नियम काय काय आहेत तर त्यांनी दुपारी झोपता कामा नये त्यांनी म्हणजे मी त्यांनी असं म्हणतोय त्याच्यात हो। ब्रह्मचार्या श्रमामध्ये असलेली एखादी मुलगी ही सुद्धा अभिप्रेत आहे हा तर त्यांनी दुपारी झोपता कामा नये त्यांनी डोक्यावरती शिरो वस्त्र घालता कामा नये पायात चपला किंवा हे घालता कामा नये त्याच्यानंतर त्यांनी फक्त दोनच वस्त्र एक उत्तरीय आणि एक आधरीय एवढीच वापरली पाहिजेत आणि पैसे मिळवता कामा नयेत कुठल्याही प्रकारचं धनार्जन हे करता कामा नये तर एकतर भिक्षेवरती त्यांनी जगलं पाहिजे आणि किंवा जो काही आश्रम किंवा गुरुकुल असेल त्याच्यामध्ये जे काम असेल ते करून तेवढंच फक्त पण तेही फक्त भोजनापुरतं म्हणजे तिथं ते सगळं व्यवस्था चालू राहील एवढंच फक्त त्याच्या हातात कुठल्याही प्रकारची रोख रक्कम किंवा संपत्तीही येता कामा नये अशी काळजी घेतली जात असेल त्यामुळे ह्या सगळ्या पथ्यांच्या निशी ते करायचं आहे आणखी एक गमतीदार नियम आहे तो नियम असा आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारची हेअरस्टाईल करता कामा आहे <laughs> हा म्हणजे त्यामुळं त्यामुळे तो मुलगा असेल <laughs> तर दर पौर्णिमेला त्यांनी सगळे केस हे काढून टाकायचे डोक्यावरचे <laughs> त्याची शेंडी जी असेल ती <laughs> <थी> वगळता अशा <laughs> प्रकारचे नियम हे त्याच्यामध्ये होते त्यामुळे कडक नियम होते अत्यंत म्हणजे त्यांनी इतर सुखांकडे हा आकृष्ट होऊ नये हा त्याचा मागचा हेतू अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि त्याच्याहीकडे कोणी आकृष्ट होऊ नये असाही नियम होता अर्थातच आता दुसरा मुद्दा आहे की हे सगळं संपताना ते गुरु त्याला सांगायचे की ब माझ्याकडची तुझी विद्या झाली मग तो आता दुसरीकडे आणखी काही पुढची विद्या घेण्यासाठी तो जाऊ जात असे किंवा मग तो विवाहाच्या वयाचा असला तर विवाह करून पुढे संसाराला लागत असे आणि त्याच्यामधला जो विधी होता तो म्हणजे समावर्तन आणि ते समावर्तन म्हणजे एक स्नान असायचं आंघोळ असायची आणि ती आंघोळ ते गुरुजी हे त्या विद्यार्थ्याला घालत असत त्यामुळे अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्याला गुरुजींनी आंघोळ घातलेली आहे तो म्हणजे स्नातक हा हा हा। स्नान ज्याने केलेला आहे तो अशा प्रकारचा तो विधी होता आता त्याच्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र ब्रह्मचर्याच्या बरोबर उलट स्थिती आहे म्हणजे ब्रह्मचर्यामध्ये त्याने पैसे मिळवता कामा नये असा नियम आहे तर गृहस्थाश्रमामध्ये त्याने काही झालं तरी स्वतःच्या कुटुंबाचं पालनपोषण केलंच पाहिजे असा नियम आहे आणि भिक्षा न मागता केलं पाहिजे असा नियम आहे म्हणजे जर प्रसंगी असं झालं की बाबा दुष्काळ पडला भूकंप झाला पूर आला काही कारण आणखी झाली <laughs> आणि जर भिक्षाच मागावी लागली दुसरं काही साधनच उपलब्ध नाही तर जी भिक्षा मिळेल ती त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला दिली पाहिजे आणि स्वतः उपाशी राहिलं पाहिजे <laughs> इथपर्यंत सुद्धा कडक नियम हे आपल्याला केल्याचं आढळून येतं आता ह्या गृहस्थाश्रमामध्ये अतिथी सत्कार त्यांनी केला पाहिजे त्यांनी देवकार्य केलं पाहिजे अशा प्रकारचेही नियम आहेत आणि मग कुटुंब असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कोण कोण येतं तर अर्थातच तो कर्ता पुरुष असेल तर त्याचे कोण वृद्ध आई वडील कदाचित आजी आजोबा हो। सुद्धा असले तर ते येतील त्याच्यानंतर त्याची पत्नीही येईल त्याची मुलं येतील आणि जुन्या पद्धतीने पाहायचं झालं तर त्याची भावंड कदाचित चुलत भावंड सुद्धा हो। ही त्याच्यामध्ये येतील आणि त्या सगळ्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीची आहे किंबहुना एकूणच सगळ्या कुटुंबासाठी सगळ्यांनीच काही ना काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची जी धारणा आहे आणि ती पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था आहे म्हणजे याच्यामध्ये स्थिती अशी होती की वारसा जो जायचा तर तो, तो कुटुंब प्रमुख जो असेल त्याच्या मोठ्या मुलाकडे जायचा इथं मी मोठा मुलगा असं म्हणतोय तेव्हा तेव्हा काही द्विभार्या प्रतिबंधक कायदा नव्हता त्यामुळे एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक पत्नी असू शकत तर मोठा मुलगा याचा अर्थ त्या पुरुषाचा पहिला विवाह जो झालेला असेल त्या पहिल्या विवाहापासून झालेला जो सगळ्यात मोठा मुलगा आहे तो असं त्याचा अर्थ होतो तर त्यामुळे त्याच्याकडे जायचा तिथून तो त्याच्या मुलाकडे जायचा तिथून त्याच्या मुलाकडे जायचा असं मुला असायचं आणि इतर लोक जे आहेत तर त्यांना कोणी घराबाहेर काढत नसे म्हणजे त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा करावा आपल्या आईवडिलांचं पालनपोषण केलं पाहिजे अशा स्वरूपाचं अशी काही स्थिती नव्हती ते कर्तव्यच मानलं जात असेल आणि त्या सर्व लोकांचं पालनपोषण त्यांनी केलं पाहिजे पण त्यांना फक्त पालन पोषणाचाच हक्क हा असायचा म्हणजे थोडक्यात कोणताही व्यवहार मालमत्तेच्या संदर्भात करायची जर वेळ आली तर तो ह्या व्यक्तीने केला पाहिजे आणि त्याला पिता असं म्हटलं जात असे ज्याला आता सध्याच्या हिंदू वारसा कायद्याच्या नुसार ज्याला करता असं म्हटलं जातं किंवा हिंदू अनडिवायडेड फॅमिली हिंदू अविभक्त कुटुंबाचा जो कायदा आहे त्यानुसार आता त्याला करता असं म्हटलं जातं त्याला प्राचीन काळामध्ये पिता असं म्हटलं जात मग पित्याची सत्ता म्हणून ती पितृसत्ता म्हणून पितृसत्ता अशा प्रकारची ती स्थिती पण बाकीच्या कुटुंबियांचं भरणपोषण हे मात्र त्याचं कर्तव्य कर्तव्य म्हणजे त्या एका व्यक्तीवर कितीतरी व्यक्ती अवलंबून म्हणजे गृहस्थाश्रमावर हे बाकीचे आश्रम जगत होते असं म्हणाले काय हो हो अगदी आश्रमातले जी व्यक्ती आहे अशा प्रकारचं कुटुंब माझ्या पाहण्यात सुद्धा आहे म्हणजे ती अजून सातत्याने ही पद्धत टिकून चालू आहे निदान काही प्रमाणात तरी चालू आहे असं म्हणता येईल मग कुटुंबातल्या जी काही लहान मुलं आहेत त्यांच्या ब्रम्हचर्याश्रमाची व्यवस्था बघणं हो। त्यांना शिकायला पाठवणं आणि ज्येष्ठांची काळजी घेणं हो। आणि त्याचबरोबर आपण जे चार पुरुषार्थ मानतो हो। त्यांचाही जवळजवळ सगळा भार हा यांच्यावरच आहे हो। सगळा त्या पित्यावरच आहे त्यावर कर्त्यावर कर्त्यावर आहे एका दृष्टीने ही खूप चांगली व्यवस्था होती त्यामुळे सगळ्या समाजातल्या सर्व घटकांचं योग्य पद्धतीने भरणपोषण होईल हे बघितलं बरोबर आता परत एकदा जे आपण वर्णव्यवस्थेबद्दल बागशळाला म्हणलं होतं तेच आहे की पुन्हा तंत्रज्ञान बदललं त्याच्यानंतर एकूण माणसाचे राहणी बदलली हो। शहरं मोठी व्हायला लागली आणि जागा ही लहान व्हायला लागली त्याच्यामुळे पितृसत्ता कुटुंब व्यवस्था ही आता एक प्रकारे हलो हलो। एक केंद्रित हो। कुटुंब व्यवस्था सेंटर काय म्हणतात त्याला न्यूक्लियर फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली हा त्यामुळे ही व्यवस्था आता पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेकडून न्यूक्लिअर फॅमिलीकडे म्हणजे केंद्रित कुटुंब व्यवस्थेकडे यायला लागलेली आहे पण तरी सुद्धा आणखी अजून सुद्धा अशी अनेक ठिकाणं आहेत की जिथे जुनी पद्धत अजूनही चालू आहे गरजा वाढल्या हेही त्याचं एक कारण त्याचं कारण आहे सर पण असं एक आपण काही ठिकाणी वाचलेलं आहे की भारतात काही प्रमाणात मातृसत्ताक पद्धतीही होती हो तर त्याच्याविषयी काय सांगता येईल मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेबद्दल सांगायचं तर ती मुख्यतः पूर्व भारतामध्ये म्हणजे आसाम आणि त्याच्या पलीकडच्या राज्यांमध्ये आणि केरळमध्ये चालू होती त्यातली केरळमधली व्यवस्था ही एकोणीसशे बत्तीस साली कायद्याने संपुष्टात आणली त्याला काही कारण होती मातृसत्ता कुटुंब व्यवस्थेमध्ये जो पती असतो तो विवाह होऊन पत्नीकडे जातो पण लोकांची अशी समजूत असते की तो तिथे राहतो तसं नाहीये तो आपल्या मूळ घरीच राहतो आणि तो पत्नीला आवश्यकता असेल त्याप्रमाणे भेटायला तिच्या घरी जातो अशी ती खरं म्हणजे व्यवस्था आहे हु, आणि तो पुरुष हा ज्या घरामध्ये असतो तिथे तो वस्तुतः हा मामा असतो कारण त्याला कोणीतरी बहीण असते तिला पती असतो तो बाहेरून आलेला असतो त्यामुळे त्या बहिणीचा त्या मातृसत्ताक म्हणजे काय तर स्त्रीच्या नावावर प्रॉपर्टी असणं किंवा स्त्रीच्या नावावर सगळी संपत्ती असणं म्हणजे मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था पण तिथे तो वावरत असतो तो कुठल्या तरी एका स्त्रीचा मुलगा म्हणून वावरत असतो कुठल्या तरी स्त्रीचा भाऊ म्हणून वावरत असतो हु. आणि त्याला कर्णावन असं म्हणतात कर्णावन म्हणजे कर्णधार थोडक्यात म्हणजे कॅप्टन असा शब्द आहे त्यामुळे मातृसत्ता व्यवस्थेमध्ये जी संपत्ती असते तिचा प्रवास हा मुलीकडे मुलीकडून मुलीकडे मुलीकडून मुलीकडे असा होत असतो किंवा तिथे खाली पुढच्या पिढीमध्ये मुलगी नसली तर तो भाचीकडे होत असतो परंतु तरी सुद्धा त्याचा प्रत्यक्षात व्यवहारामध्ये उपयोग करणं किंवा त्याचं थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं तर मुख्त्यार पत्र हे त्या स्त्रीच्या भावाच्या हातात असत आणि खरे व्यवहार तो करत असतो आता याच्यामुळे इतक्या जटिल अशा समस्या निर्माण व्हायला लागल्या आणि विशेषतः वारसा हक्काच्या संदर्भात इतके प्रश्न निर्माण व्हायला लागले की केरळमध्ये याच्या संदर्भात आंदोलनं झाली आणि त्यामुळे तिथे ही व्यवस्था त्यांनी कायद्याने मोडीत काढली अजूनही पूर्व भारतामध्ये ती व्यवस्था काही प्रमाणात सुरू आहे पण विशेषत जेव्हा खटला हा, जे हा न्यायालयामध्ये जातो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रश्न हा उभा राहत असतो जोपर्यंत तो जात नाही तोपर्यंत जोपर्यंत कुटुंब किंवा जे काही कुटुंब समूह आहेत ते आपापले प्रश्न आपापल्या पातळीवर सोडवत आहेत तिथपर्यंत मातृसत्ता कुटुंब व्यवस्था ही चांगली व्यवस्थित चालू राहते असं आपल्याला दिसतं पण न्याय एकदा कायदा आणि न्यायालय हे त्याच्यामध्ये आलं की मग मात्र त्याच्यामध्ये इतर अनेक विषय हे उत्पन्न होतात आणि तोच केरळमध्ये झाला आणि त्यामुळे त्यांनी ते व्यवस्था आणि थोडस गुंतागुंतीची अशी हे गुंतागुंत त्याच्यामध्ये मामा हे बघतो म्हणजे हा जो नवरा ज्या घरात जातोय आपल्या पत्नी बरोबर कारण परतवे हो तोही त्याच्या स्वतःच्या घरामध्ये कुठेतरी मामाचा रोल पार पाडत असणार आहे आणि आणि त्या घरातले अधिकार पुन्हा त्या, त्या स्त्रीच्या भावाकडेच आहेत पुन्हा असा हो, असंही हो, हो। भाग त्याच्यामध्ये आहे त्यामुळे ती अत्यंत त्या जटिल अशा प्रकारची अवस्था आहे सर थोड आता आपण बाकीच्या आश्रमांकडे बघूया हो म्हणजे आता वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हो असा आहे की आश्रम ही संन्यासाची तयारी म्हणून तो स्वीकारला गेलेला आश्रम आहे आश्रम हा पती आणि पत्नी या दोघांना एकत्रपणे घेता येतो होता घ्यायला पाहिजे असं ना काही नाही पण घेता येत होता संन्यास मात्र एकट्यानेच घ्यायचा आहे म्हणजे तो तिथं काही दोघांना एकत्र परवानगी नाही त्याची वनप्रस्थाश्रमामध्ये त्या व्यक्तींनी किंवा त्या समजा जोडप्यानी गावाच्या बाहेर जाऊन एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहायचे त्यांना फक्त स्वतःला जगता येईल एवढं काम करायला परवानगी असायची त्यांनी एका छोट्या माडक्यामध्ये फार तर धान्य साठवावं हो, त्यापेक्षा जास्त काही साठवू नये असा नियम होता त्यांचे जे नातेवाईक असतील ते त्यांना अडीअडचणीच्या आड़ वेळेला मदत करू शकतील पण त्यांचा रोजचा डबा पोचवण्याचं काम ते करू शकणार नाहीत असा नियम होता किंबहुना अडचणीच्या आड़ प्रसंगी समजा हे यांच्यापैकी कोणी आजारी आहे किंवा या अशी स्थिती आहे तर त्यांना औषध नेऊन समजा द्यायचं आहे तर ते देण्याची सोय होती मात्र इतर नातेवाईकांनी त्यांच्याकडे रात्री मुक्काम करू नये असा नियम होता त्यामुळे एक प्रकारे ते जे काही जीवन असेल ते त्या दोघांचं किंवा एकटाच माणूस वानप्रस्थात राहत असेल तर त्याचं एकट्याचं जीवन आहे मग त्यांनी ईश्वर चिंतनामध्ये काळ हा घालवावा जर त्याला उपजीविका बाकी काही करणं शक्य नसेल तर ते भिक्षा मागावी नाहीतर स्वतःच्या उपजीविकेपुरतं काम त्यांनी करावं उद्याची चिंता करू नये अशा प्रकारचे नियम हे वानप्रस्थामध्ये होते याच्यातून संन्यास आश्रमामध्ये जाताना किंवा थेट गृहस्थाश्रमातून संन्यास आश्रमात जाताना किंवा श्रमातून संन्यास आश्रमात जाताना तिन्ही मार्ग उपलब्ध होते त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे आपलं सगळं जुनं अस्तित्व हे विसरून जायचं म्हणजे संन्यासी माणूस जो आहे त्याने नावासकट सगळ्या गोष्टी बदलायच्या आणि त्यामुळे मग आपल्याला असं दिसतं की नरेंद्र दत्तचा विवेकानंद होतो तर ते नाव जे बदललं जातं किंवा अनंतराव आठवले यांचे वरदानंद भारती होतात तर त्याचं कारण संन्यास घेतला की आपली जुनी संपूर्ण ओळख पुसून टाकायची आणि नावासकट सगळ्या गोष्टी नवीन घ्यायच्या आणि शेंडी सकट सर्व केस हे काढून टाकायचे एकच वस्त्र त्यांनी वापरायचं त्यांनी भिक्षाच मागायची त्यांनी कुठल्याही प्रकारचं कामबिम करायचं नाही त्यांनी ईश्वर चिंतनामध्ये किंवा ज्याचं त्याचं जे काही उद्दिष्ट असेल त्याच्याकडे त्यांनी वाटचाल करायची समाजाला प्रसंगी मदत करायला हरकत नाही पण बाकी त्यांनी काही समाजामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करायची नाही असा नियम होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संन्यासी माणसाला कुठल्याही प्रकारचे वर्णाचे किंवा जातीचे नियम हे नव्हते संन्यासी हा, हा त्याच्या सगळ्याच्या पलीकडे आहे असं समजलं जात असे तर असा हा होता आता याच्यात फक्त एकच गोष्ट आहे की संन्यास घेतल्यानंतर परत येण्याची सोय नव्हती किमोना परत माणूस आला तर ते पापच समजलं जात असे आणि एक प्रकारे ते योग्यही आहे त्याचं कारण समजा आज त्यांनी वायतागून संन्यास घेतला मग उद्या त्याला संन्यासामधलं जे काही आहे त्याचं जीवन तेही झेपलं नाही मग तो परत आला तर ही जी अस्थिरता आहे हो। ती त्याच्या पत्नीने आणि कुटुंबाने किती सहन करायची हाही एक प्रश्न आहे तर त्यामुळे त्यावेळेच समाजाचं लॉजिक असं होतं की संन्यासामधून परत यायचं नाही आणि आपण जर पाहिलं तर ब्रह्मचर्य आणि संन्यास या दोन्हीची रचना ही अगदी एकसारखी आहे म्हणजे दोन्हीमध्ये त्यांना संपत्ती मिळवायला परवानगी नाही आहे किंवा बाकीचे जे दैनंदिन आचार विचाराचे नियम आहेत ते ब्रह्मचर्य आणि या दोन्ही आश्रमांचे जवळजवळ असं आणि सर एक शंका अशी की वानप्रस्थातून सुद्धा उलटा प्रवास होता का वानप्रस्थातून सुद्धा उलटा प्रवास करायला परवानगी नव्हती म्हणजे एका दृष्टीने विरक्तीकडचा प्रवास आहे ह्या गृहस्थाश्रमातून वानप्रस्थ आणि त्याच्या पुढे संन्यास आणि आजच्या काळात विचार केला तरी सुद्धा या गोष्टी खूपशा ही बरीचशी म्हणजे ही लढाई हे मानसिक स्वरूपाचीच लढाई आहे गृहस्थानी ही याच्यातून खूप काही शिकण्याजोगं आहे आणि वृद्धांनी आणि ज्येष्ठांनी सुद्धा हो, हो. खूप चांगली माहिती सांगितली आणि बऱ्याचशा गोष्टी नव्यानी उलगडलेल्या आहेत आज जितका विचार करावा तितके नवीन नवीन आयाम ह्याचे सापडत जाणार आहेत हो. तर सर आज आपण इथे थांबूया धन्यवाद धन्यवाद श्रोतेहो आताच आपण संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात प्राचीन भारतीय आश्रम व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था याविषयी संस्कृत आणि भारत विद्याचे विद्वान डॉक्टर श्रीनंद बापट यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आकाशवाणी पुणे या आमच्या युट्यूब चॅनलवरही आपण श्रोतेहो ऐकू शकता संस्कृतीच्या पाऊल खुणा हा कार्यक्रम आणि याचबरोबर संस्कृतीच्या पाऊल खुणा हा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार